पोट जातकून बी होत नाही का? आमचे तर सगळेच सणवारासारखे आहेत, रुटीबिटी व्यवहार आहेत, रूढी परंपरासारख्या आहेत, त्यांच्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही, व्यवसायात नाही, त्यांच्या आमच्या चालण्या बोलण्यात नाही. मग जर एकाला कुणबी आहे दुसऱ्याला नाही आहे, ज्याला नाही घ्यायचे नका घेऊ देऊ, जबरदस्ती थोडी आहे, ज्याला घ्यायचं ते घ्या नाही तर घेऊ नका. तुम्ही मराठा आणि कुणबी एक काही अंमलबजावणी करून टाका, बाकीचं होऊ शकतं, हे कसं का होत नाही? तुम्ही मराठ्यांना डावलून तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला वेळ आल्यावर 2024 कळन, आता तारखा डिक्लेअर फक्त करा, मराठ्यांना न देता मग तुम्हाला कळत. मी तर पुन्हा सांगतो की मला राजकारणात जायचं नाही, समाजालाही माझं जायचं नाही. फडणवीस साहेबांना मी संधी दिलेली, त्यांनी आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी, नंतर आचारसंहिता लावा. त्यांनी जर आचारसंहिता लावली मराठ्यांना डावलून, तर मराठ्यांचं वाटोळं करायला जबाबदार फक्त फडणवीस साहेब असणार आहेत, दोषी फक्त फडणवीस साहेब आहेत. आणि भाजपमधल्या मराठ्यांनाही मी आज पुन्हा एकदा जाहीरपणानं सांगतो, माझी इच्छा नाही राजकारणाकडे जाण्याची, माझ्या समाजाची नाही, आणि आमचा तो ट्रॅक नाही, आमचा तो रस्ताच नाही राजकारण. आमचं ध्येय होतं आरक्षण मिळवणे, एवढंच होतं. सगळ्या मराठ्यांचं काम करण्यासाठी मी आंदोलन उभा केलेलं आहे, सगळ्या पक्षातले असतील, शेतकरी असतील, गरीब असतील, यांच्यासाठी मी आंदोलन उभा केलेलं आहे की गोरगरिबांना आरक्षण मिळावं, यासाठी मी केलेले. आता म्हणून भाजपातल्या मराठ्यांना सांगतो की त्याच्यात तुम्हीसुद्धा आहे, मला सगळ्या मराठ्यांसाठी काम करायचं आहे, मला सगळ्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे. मग तुमच्या नेत्याला तुम्ही का म्हणत नाहीत की तो आरक्षण दे म्हणून? मला का दोषी धरताय तुम्ही? माझ्याकडं काय पर्याय आहे? जर फडणवीस साहेबांनी आरक्षण नाही दिलं तर राजकारणाकडं गेल्याशिवाय पर्याय काय? कारण तेच केंद्र आहे, सत्ता केंद्र आहे, तेच राजकारण आहे की आरक्षण देऊ शकतं. मग तिकडं जावंच लागणार आहे मला, माझ्या समाजासाठी किंवा भाजपमधल्या मराठ्यांसाठी. भाजपमधल्या मराठ्यांचे सुद्धा पोर सुधारावेत म्हणून मला नाविला जर तुमचेच लेकरं मोठे व्हावेत म्हणून मला त्या राजकारणाकडे जायला लागतं आहे. मी कुठं स्वतःहून चाललो आहे? आणि जर असं वाटत असेल मी राजकारणाकडे जाऊ नये, माझा समाज जाऊ नये, तर भाजपमधल्या गोरगरीबपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत सांगतो, तुमच्या नेत्याला तुम्ही जाऊन सांगा, आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही आहे, की मराठ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी करा. तुम्हाला सांगतो मी, शब्दाला पक्का आहे, फिरून राजकारणाकडे दिसणारसुद्धा नाही, शब्दसुद्धा काढणार नाही. पण तुम्ही नाही दिलं, माझा नाविलाज आहे, भाजपमधल्या एकाही मराठ्यांनी माझ्यावर रुसायचं नाही, उलट मराठ्यांच्या बाजूनं भाजपमधल्या मराठ्यांनी उभं राहायचं. कारण तुमच्या लेकराशी तुम्ही दगा फटका करू नका, कोणत्या पक्षात मराठा असू द्या, ते महाविकास आघाडी असू नयेत, महायुती असू, स्वतःच्या लेकराशी दगा फटका करू नका मराठ्यांना. स्वतःचे लेकरं वाचवा, ते मोठे करा, नेते मोठे करायचं, आता बस करा. जर आरक्षण नाही दिलं तर ही माझी हात जोडून सगळ्यांना विनंती, आणि फडणवीस साहेबांना सांगतो, तुम्ही चूक करू नका, मराठ्यांना आरक्षण न देताच आचारसंहिता लावायची, कारण मराठे डावलून तुम्हाला सत्ता हस्तगत करताच येऊ शकत नाही. आणि तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मराठ्याचा कचका बघा, मग कसा असतो, फक्त तुम्ही आरक्षण न देता तारखा डिक्लेअर करा, आणि मग मराठ्याचा कचका कळन तुम्हाला महाराष्ट्रात काय असतो. कारण विदर्भातला बी कुणबी मराठे आम्ही एकच आहे, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, सगळे मराठे आम्ही एक. तुम्ही त्याची काळजीच करू नका, तुम्हाला वेळेवर दिसन फडणवीस साहेब, मग आता किती बेकारी झाली म्हणून. आणि किती नेते आणा तुम्ही प्रचाराला, भारत देशाच्या बाहेरचे आणा, ताकदवर आणा, फोडणारे आणा, गणित जोडणारे आणा, पैसे वाटप करणारे आणा, नोकऱ्या लावणारे आणा, कंपन्यात नेणारे आणा, गोळ्या औषधं विकणारे आणा, बिस्किटं आणा, आयुर्वेदिकवाले आणा, तुम्हाला जे आणायचे ते आणा, तुम्हाला जी ताकद लावायची ती लावा. गणित बिघडणार म्हणजे बिघडणार, मग ही जात आणि माझ्या जातीच्या पोरं मोठ्या करायसाठी तुमचं राजकीय गणित मनोज जरांगे बिघडणार म्हणजे बिघडणार. कालची उपसमितीची बैठक बघितली, तिथली जर संख्या बघितली तर जी काय स्कीम